हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एक नवीन व्हिडिओजमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी खूप जबरदस्त अपडेट्स घेऊन आले. तुम्हाला जर बँकिंग क्षेत्रामध्ये तुमचं करिअर बनवायचं असेल आणि तुम्ही बँकिंग फील्डमध्ये जॉब सर्च करत असेल, तर तुम्हाला आज मी तुमच्यासाठी एक जबरदस्त बँकिंगमधलं जॉबचं अपडेट्स घेऊन आलेले आहेत. खूप मोठी बँक आहेत HDFC बँकेमध्ये तुम्हाला जॉब करण्याची सुवर्ण संधी मी इकडे घेऊन आलेले आहेत, जिकडे HDFC बँक सध्या बिलकुल लेटेस्ट हायरिंग करत आहे. तुमचा जॉब प्रोफाईल कुठला असेल, त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहेत आणि इथे HDFC बँकेमध्ये जॉब्स करण्यासाठी कुठल्याही प्रकारची एक्झाम्स नाही आहेत, म्हणजे परीक्षा पण नाही द्यायची आहे आणि कुठल्याही प्रकारची फीसुद्धा तुम्हाला द्यायची नाही आहेत. फी परीक्षा न देता तुम्हाला HDFC सारख्या बँकेमध्ये जॉब करण्याची सुवर्ण संधी ती मी घेऊन आलेली आहे, जी की 100% जेन्युइन असणार आहेत. ऑफिशियल HDFC बँकेकडनं इथं जॉबचं अपडेट्स रिलीज केलेलं आहे. तर बघा, तुम्हाला इथं HDFC बँकेमध्ये जॉब्स करण्यासाठी जो काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे त्यामध्ये सर्वात पहिले तुम्ही एनी बॅकग्राऊंड ऑफ ग्रॅज्युएशन्स पाहिजे. तुमचं BA झालं, BSc झालं, BCOM झालं, BCA असेल, कुठल्याही फील्डमधलं तुमची बॅचलर डिग्री कम्प्लीट पाहिजे, ठीक आहे, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. त्यानंतर तुम्ही कुठल्याही फील्डमधला, म्हणजे तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. बँकिंग फील्डमधला कुठल्याही प्रायव्हेट बँकिंगमधला असला तरी चालेल, बट तुम्ही बिलकुल फ्रेशर्स कँडिडेट्स आहात तर फ्रेशर्स कँडिडेट्स आर वेलकम असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आता इथे तुमचं सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे ती इंटरव्ह्यू बेसिसवरती असणार आहे. एक्झाम्स कुठल्याही प्रकारची होणार नाही आहेत. तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल आणि इंटरव्ह्यूनंतर तुमचं इथं सिलेक्शन केलं जाणार आहे, ठीक आहे. त्यानंतर मेल फिमेल तुम्ही अप्लाय करू शकताय ऑल ओव्हर इंडियामधून. ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून तुम्ही बिलॉंग्स करत असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. आता HDFC बँक इथे काही वर्क फ्रॉम होम जॉब्स नाही देते. HDFC बँक तुम्हाला इथं ऑफिस जॉब्स देणार आहेत, म्हणजे ऑफिशियली तुम्हाला बँकेमध्ये जाऊन काम करायचं आहे. तर मग लोकेशन कुठलं असेल ते पण मी तुम्हाला सांगेल आणि इंटरव्ह्यू देण्यासाठी तुम्हाला कुठं जायचं आहे ते पण व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये डिस्कस करूया. तुमचा जो काही जॉब रोल असणार आहे तो व्हिडिओ KYCचा असेल, म्हणजे तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ KYC डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं तुमचा जॉब रोल इकडे असणार आहे. सिम्पल तुम्हाला HDFC बँकेचे जे काही कस्टमर्स आहेत त्यांचं तुम्हाला व्हिडिओ KYC थ्रू डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. जे काही कस्टमर्स आहेत त्याचं आधार कार्ड, पॅन कार्डची डिटेल्स आणि व्हिडिओ KYC थ्रू तुम्हाला कस्टमरला बोलून व्हेरिफिकेशन करायचं आहे. बस एवढं सिम्पल तुमचं काम असणार आहे. खूप इझी काम आहेत. इझिली हे काम करून तुम्ही 28,000 पासून 32,000 रुपये पर मंथ सॅलरी इकडे अर्न करू शकताय. जॉबची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. नक्की चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, असे जेन्युइन अपडेट्स तुमच्यापासून मिस व्हायला नको आहे, ठीक आहे. तर बघा, आता इकडे मी स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केली आहे, जिकडे तुम्ही बघू शकता HDFC बँक वाल्किन ड्राईव्ह व्हिडिओ KYC ऑफिसर्स पुण्यासाठी इथे वेकेन्सीज आहेत. आता इथे बघा, HDFC बँकेने ऑफिशियल जॉबचे अपडेट्स रिलीज केलेले आहेत naukri.com वरती. तुम्ही बघूही शकता की HDFC बँकेने टाकलंय. वन डे अगो इथं जॉबचे अपडेट्स रिलीज झालेले आहेत, म्हणजे बिलकुल लेटेस्ट हायरिंग आहेत. सध्या इथं हायरिंग चालू आहेत आणि इंटरव्ह्यू सुद्धा चालू आहेत, ठीक आहे. यामध्ये बघा, त्यांनी इथं दिलेलं आहे जॉब हायलाइट्समध्ये की फ्रेशर्स आर कॅन ऑल्सो वेलकम आणि मस्ट एक्झिबिट्स हायएस्ट स्टँडर्ड्स ऑफ कस्टमर सर्व्हिस तुम्हाला देता आली पाहिजे. कस्टमर सोबत तुम्ही चांगल्या पद्धतीने रिलेशन बिल्ड केलं पाहिजे. कस्टमरला तुम्हाला चांगल्या पद्धतीने हँडल करायचं आहे, ठीक आहे. आता इथे बघू शकताय की जॉबचं जे लोकेशन्स असणार आहे तुमचं महाराष्ट्रामधलं पुणे लोकेशनला HDFC बँकेने इथे हायरिंग काढलेली आहे. पुण्यामध्ये जी ब्रांच आहे तिथे तुम्हाला कुठला ॲड्रेस आहे तर बघा, पुण्यामधला ॲड्रेस असणार आहे की इथं HDFC बँक 6th floor गोल्डन फा ईस्ट सर्वे नंबर इथं दिलेला आहे. त्यानंतर इथं शिकरकर इस्टेटमध्ये पुणे वानुराई पुणे महाराष्ट्र इथे दिलेला आहे. अबव झुडिओच्या वरती 1 row right इथं एक ऑप्शन आहे, त्यांचा जो ॲड्रेस आहे तो तिथं त्यांनी दिलेला आहे पुण्यासाठी. जसे लिंकवर तुम्ही क्लिक करणार आहे तुम्हाला तिथे तो दिसून जाईल. जर तुम्ही प्रॉपर पुण्यामधले किंवा जवळपास असेल तर तुम्ही या इंटरव्ह्यूसाठी जाऊ शकताय, कारण इंटरव्ह्यूची जी काही डेट आहे 28 आणि 29 नोव्हेंबर, टायमिंग असणार आहे 11 ते 5. 11 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत तुम्ही इथे इंटरव्ह्यू घेण्यासाठी जाऊ शकताय, ओके. जेन्युइन आहेत तर बघा, व्हिडिओ KYCचं तुमचं काम असणार आहे. यामध्ये बघू शकताय व्हिडिओ KYC ऑफिसर्स पुण्यासाठी वेकेन्सीज आहेत. इथे तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पल इथे त्यांनी श्रुती निर्भाणे आणि श्वेता मिगलानी आणि विराज देशपांडे हे कॉन्टॅक्ट पर्सन आहेत. तिथे तुम्हाला त्या ॲड्रेसवरती जायचं आहे, त्यांच्या ऑफिसमध्ये बँकेमध्ये जाऊन या 3 पर्सनला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे. आणि इथे जाताना तुम्हाला तुमचा रिझ्यूमचा जो काही हार्डकॉपी आहे सॉफ्टकॉपी दोन्ही तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे, ठीक आहे. तर बघा, कॅरी आउट व्हिडिओ कस्टमर आयडेंटिफिकेशनमध्ये तुमचे रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, तर रिस्पॉन्सिबल फॉर कॅरिंग आउट कस्टमर आयडेंटिफिकेशन प्रोसेस थॉट व्हिडिओ कॉल्स
नो युअर कस्टमर्स KYC अँड अँटी मनी लॉन्ड्रिंग स्टँडर्ड ॲज पर रेग्युलरली, जो काही बँकेचा गाईडलाईन्स आहे त्यानुसार तुम्हाला चेकआउट करायचं आहे. व्हिडिओ कस्टमर्स आयडेंटिफिकेशन असेल, यानंतर आउटबाउंड इनबाउंड कॉल्स तुम्हाला करायचे आहेत, इंटरॅक्शन क्वालिटी असेल, कस्टमर सर्व्हिस असेल, बिझनेस व्हॅल्यू ॲडिशन्स आहेत, ऑडिट आणि सर्व्हिसची क्वालिटी आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असणार आहेत. म्हणजे तुम्हाला इथं ऑडिटसुद्धा तुमचं केलं जाईल. ज्या कस्टमरचं तुम्ही व्हिडिओ KYC थ्रू व्हेरिफिकेशन करणार आहे, जे अपडेट्स तुम्ही देणार आहेत, कस्टमर तुम्हाला ओके वाटला, एक्झॅक्ट राईट कस्टमर्स तुमच्यासोबत व्हिडिओ KYC थ्रू बोलतो आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारची इनव्हॅलिड इन्फॉर्मेशन नाही आहे, ती तुम्हाला अपडेट करायची असते एक्सेल सीटमध्ये, किंवा व्हॅलिड असेल तर ती व्हॅलिड टाकायची, किंवा इनव्हॅलिड माहिती जर कस्टमरनं दिलेली असेल तर इनव्हॅलिड तुम्हाला तिथं अपडेट करत चालायचं असतं, आणि त्याचंच तुमचं ऑडिटसुद्धा होतं. फुल टाईम परमनंट बँकेमध्ये जॉब तुम्हाला दिला जातो. HDFC मध्ये सुवर्ण संधी भेटते. HDFC बँक ही खूप मोठी बँक आहे. नंबर ऑफ वेकेन्सी सुद्धा, नंबर ऑफ ब्रांच सुद्धा त्यांच्या खूप साऱ्या आहेत. त्यामुळे तुम्ही HDFC ची ही काही जॉब आहे, या चान्स तुमच्या हातातून जाऊ देऊ नका. आजची लास्ट डेट असणार आहे इंटरव्ह्यूची, त्यामुळे संध्याकाळी तुम्ही इथं 5 वाजेपर्यंत इंटरव्ह्यूला जाऊ शकत असेल जवळपासचे, तर नक्की जायचंय. एनी ग्रॅज्युएट तुम्ही इथं अप्लाय करू शकताय. अप्लाय करण्यासाठी सिंपल, तुम्हाला इथं अप्लाय नावचं जे काही जॉब्स दिसत आहे इथे तुम्ही अप्लाय सुद्धा करू शकताय. पण तुम्हाला डिरेक्टली या ॲड्रेसवरती जायचं असेल तर डिरेक्टली तुम्ही या ॲड्रेसवरती जाऊन सुद्धा, डिरेक्ट ॲड्रेसवरती जायचं आहे, आणि तिथे जाऊन तुम्हाला ते जे काही तीन मी नंबर्स दिलेले आहेत, तीन नाव तुम्हाला दिलेले आहेत, त्यांच्यासोबत तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे, आणि कॉन्टॅक्ट करून तुम्हाला तुमचा जो काही रिझ्यूम असणार आहे तो तुम्हाला त्यांच्याकडे सबमिट करायचा आहे. मग तुमचा इंटरव्ह्यूचा नंबर जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला तिथे इंटरव्ह्यू द्यायचा आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीचं अपडेट्स होतं जे की तुम्हाला HDFC बँकेकडनं घेऊन आले, बिलकुल लेटेस्ट टायमिंग आहे. जास्तीत जास्त लोकांनी जायचं आहे, पुणे तुमचं लोकेशन असणार आहेत. काही डाऊट्स असेल तर माझ्यासोबत विचारायचं आहे. अपडेट्स आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करायचं, चॅनल सबस्क्राईब करायचं. आपण भेटतोय नेक्स्ट अपडेट नेक्स्ट व्हिडिओज, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.